राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नाशिकच्या सिंचन विभागात अचानक भेट देऊन झाडाझडती घेतली आहे. यावेळी अनेक अधिकारी गैरहजर असल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे आमदार बच्चू कडू काय निर्णय घेतील या भीतीने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धडकी भरली आहे. यापूर्वीही आमदार बच्चू कडू यांनी विविध ठिकाणी भेट देऊन तिथल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय. दरम्यान नाशिकला आल्यानंतर त्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांचा ताफा नाशिक सिंचन विभागाच्या कार्यालयाकडे वळवला. राज्यमंत्र्यांचा ताफा पाहताच अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात कडू यांनी हजेरी पुस्तक मागवून कोणते कर्मचारी अनुपस्थित आहे याची खातरजमा करून घेतली. यावेळी अनेक अधिकारी गैरहजर असल्याचं दिसून आलंय. तर अनेक कामं प्रलंबित ठेवल्याचं निष्पन्न झाल्यानं अधिकाऱ्यांना यावर खुलासा करण्याचं सांगितलंय. त्याचबरोबर विभागातील अन्य कामकाजासंदर्भात अधिकाऱ्यांची चर्चाही केली आहे. यावेळी अनेक कामात अनियमितता आढळल्याने बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली आहे. यावर या विभागातील अधिकाऱ्यांनी मात्र मौन बाळगल्याचं पाहायला मिळालंय. नागरिकाची सनद आहे 17 बाबी आहे, त्याचं फलक महत्त्वाच्या ठिकाणी लावलं गेलं पाहिजे होतं. जे काही आहे कार्यकारी अभियंता, आता गैरहजर आहे, इथं मुख्य अभियंता नाही आहे, त्याची साधी माहितीसुद्धा ऑफिसला होत नाही. म्हणजे अधिकाऱ्यांना कोणाला विचारलं तर त्याची माहिती होत नाही. दुसरं असं का जी लोकप्रतिनिधी तक्रार करतो त्याचं समोर केलेली कारवाई जी आहे ते सगळे कॉलम भरलेच नाही. म्हणजे काय होतं आहे का, मी एखादा मंत्री म्हणून जेव्हा पत्र देतो किंवा आमदार म्हणून पत्र देतो तर त्याचं जे आपलं आवक रजिस्टर आहे त्याच्यामध्ये सगळं आपण लिहिलं पाहिजे का, निकाली लागली का नाही लागलं प्रकरण त्याचा रिमार्क मारला गेला पाहिजे. ते काही इथं दिसत नाही. इकडे माहितीच्या अधिकाराचे कुठलेही फलक त्या 17 बाबी लावायला पाहिजे. नागरिकाची सनद म्हणून त्यासुद्धा ऑफिसमध्ये कुठल्या लावल्या जातात. मग त्यांच्यावरसुद्धा त्या चव्हाण जे हे सांभाळतं त्याच्यावरही दोन दिवसाचं त्यांचा पगाराची कपात करण्याचे आपण निर्देश दिले. लोकप्रतिनिधीच्या पत्रावर काय कारवाई झाली समोर, सेवा हमी कायद्याचं नेहमी उल्लंघन होताना एकंदरीत माहिती आहे, त्या सुधारण्याचेसुद्धा आम्ही निर्देश दिले. आत्ता 2 अधिकाऱ्यावर आम्ही कारवाईचा निर्देश दिलेले आहे आणि माहितीच्या अधिकाऱ्याच्या 17 बाबीची नागरिकाची सनद त्याचं फलक मुख्य ठिकाणी लावं. जे काही माहितीच्या अधिकाराच्या कायद्यानुसार नागरिकांना ज्या गोष्टी उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्याची माहिती कार्यालयाच्या प्रमुख ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्या सगळ्या सूचना आता दिलेल्या. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक.